नमस्कार कोल्हापूरकर। तर आज आपण खूप दिवसाने भेटतोय, कारण कोविड सिच्युएशनमुळे आम्हाला व्हिडिओ तयार करायला आला नव्हता, त्यामुळे सगळ्यांच्या आधी मी माफी मागतो। तर आज आम्ही अशा खेळाडूला घेऊन आलो आहे ज्यानं लहान वयातच खूप सारे अचीवमेंट करून कोल्हापूरचं नाव उंचवलेलं आहे। तर चला भेटूया आपल्या खेळाडूला। नमस्कार, मी दिग्विजय सुतार, मी चर्चित ब्रदर्स संघाकडून खेळतोय। माझी अंडर 21 संघात निवड झालेली आहे। माझी पोझिशन स्ट्रायकर आहे। दिग्विजय, तुझं सगळ्यात पहिला आभार, कारण तू तुझ्या बिझी शेड्यूलमधून आम्हाला वेळ दिलास। म्हणजे तू आता प्रॅक्टिसला गेला होतास आणि प्रॅक्टिस सोडून तू आता थोडासा आमच्यासाठी वेळ काढला आहेस, त्यासाठी आधी आभार तुझे। आणि मला सांग आता तुझी प्रॅक्टिस सुरू कधीपासून होती? म्हणजे प्रॅक्टिस अशी टीमची आमची मार्च महिन्यातच होती। त्यानंतर कोरोना COVID-19 चालू झाल्यामुळे आम्हाला पोस्टपोन झाल्या मॅचेस, त्यामुळे आम्ही घरी आलो। टीमचं प्रॅक्टिस वैयक्तिक घरच्या घरी सगळेजण करत होतो। म्हणजे तू एकटा तरी सुरू होतं तुझं? हां, माझं कंटिन्यूस होतं आहे, अजून पण चालूच आहे माझं प्रॅक्टिस। ठीक आहे। तर दिग्विजय, तुमचं शालेय शिक्षण म्हणजे एकंदरीत शिक्षण कसं झालं? मी 8वीपर्यंत विवेकानंद हायस्कूल तिथे होतो। तिथून खास करून मला फुटबॉलची आवड निर्माण झाल्यामुळे मी महाराष्ट्र हायस्कूलला ॲडमिशन घेतलं। 9वी 10वी 11वी 12वी मी तिथेच केली। तिथून सभागाडी महाविद्यालयाला ॲडमिशन घेतलं। मी आत्ता लास्ट इयरला तिथेच शिकत आहे। तर दिग्विजय, तुझ्या आत्तापर्यंतच्या फुटबॉल करिअरमध्ये तू कोणते कोणते चषक खेळायस? मी शाळेत असताना शालेय व सुब्रतू मुखर्जी कप फुटबॉल अशी दोनच टुर्नामेंट खेळलो। 11वी 12वीला मला स्टेट लेवल, नॅशनल लेवलला टुर्नामेंट खेळायला मिळाल्या। बाहेर दिल्ली, आसाम या ठिकाणी मी मॅचेस खेळायला गेलो होतो। 12वीनंतर मी सभागाडी महाविद्यालयाला ॲडमिशन घेतलं। तिथं मग सेकंड इयरला असताना माझं युनिव्हर्सिटीला सिलेक्शन झालं। आमची साताऱ्यात स्पर्धा होती, त्या स्पर्धेत माझी निवड झाली। तिथून मग मी भोपाळ या ठिकाणी मॅचेस खेळायला गेलो होतो। भोपाळ या ठिकाणी आमचा क्वालिफाय झालो, आम्ही ऑल इंडियाला क्वालिफाय झाल्यानंतर आमची पंजाब येथे निवड झाली ऑल इंडियासाठी। तर दिग्विजय, तू जिल्हास्तरीय, राज्यस्तरीय, नॅशनल लेवलला सुद्धा खेळलायस, मग तू कोल्हापूर कोणत्या स्थानिक संघाकडून तुला खेळायची कधी संधी मिळाली आहे का? हां, मी संयुक्त नाबदवार संघामध्ये 2 वर्षासाठी खेळलो आहे। तर दिग्विजय, तुला फुटबॉल खेळण्याची आवड कशी निर्माण झाली? मला लहानपणापासूनच फुटबॉल खेळायची आवड आहे, त्यामुळे मी शाळेत असताना मला जर फुटबॉलची आवड एवढी होती त्यामुळे मी शाळेचं ॲडमिशन पण बदलून घेतलं। महाराष्ट्र हायस्कूलला जाऊन मला जरासा चांगला गेम व्हावा लागला, नाव करायला लागलो। त्यामुळं शाळेत असताना नॅशनल लेवलच्या त्यांनी टुर्नामेंट खेळायला मिळाला, त्यामुळं मला आणि उत्सुकता वाढायला लागली। मग मी शाहू स्टेडियमवर लहान असतानापासून मॅचेस बघायला जायचो की आपण काय तर चांगलं प्लेअर बनायचं, असं काहीतरी नाव करायचं की आपलं नाव कुठे पण गेलं तरी चर्चेत राहायला पाहिजे। मग मी ठरवलं की आपलं स्वतःहून स्वतःचं वर्कआउट चालू केलं, त्यामुळे इन्स्पिरेशन असं नाही काय की मी माझ्या आवडीनुसारच मी स्वतःला बदलत गेलो। त्यामुळे आता अजून मी इथं खेळणार, अजून पण खेळू शकतो आहे पुढं, कायम माझ्या रक्तात फुटबॉल आहे, त्यामुळे काही प्रॉब्लेमच नाही। तर दिग्विजय, आपल्या कोल्हापुरातला फुटबॉल म्हणजे चुरस, ईर्ष्या हा भरलेलाच आहे, पण तुला असा कुठला सामना आहे का, म्हणजे तुझ्या असा लक्षात राहिलेला सामना, म्हणजे लक्षात राहिलेला क्षण आहे बाबा आपल्या ह्याच्यात आयुष्यात, असा कुठला आहे का? वाघातालीम आणि जुनावदार ही मॅच माझ्या कायम लक्षात राहील। पब्लिक प्रेशर प्लस माझ्या टीममध्ये मी सगळ्यात लहान, त्यात सिनियर प्लेयर माझ्या, त्यांचं प्रेशर म्हणजे ते मॅचचं प्रेशर, या प्रेशरमध्ये मी सगळं एकत्रित कॉन्सन्ट्रेट करून त्या मॅचला माझी वैयक्तिक गोल नोंदली, हाच माझा एक आठवणीत लक्षण कायमचा। तर दिग्विजय, आता तू चर्चित ब्रदर्स गोवामधून पण खेळायस, कोल्हापूरला स्थानिक पण खेळायस, तू नॅशनल लेवलला पण खेळायस, तुला असा फरक कुठला जाणवला का खेळताना आपल्या, म्हणजे तू गोव्यात खेळताना आणि कोल्हापूरात खेळताना? गोव्यात खेळताना म्हणजे महत्त्वाचे म्हणजे पहिली डिसिप्लिन, नंतर ग्राउंड मॅनेजमेंट, तिथून मुमेंटिंग फुटबॉल हा तिथं खूप आहे, आपल्या इथं पण आहे, पण त्यांच्या लेवलचा नाही, त्यांच्या लेवलला ती खूप करतात, आपण पण तसंच करायला पाहिजे, म्हणजे तेवढे एफर्ट्स घेतले पाहिजे। हां, तेवढं घेतले पाहिजे। प्लस तिथं मॅच टेम्पो, मॅचच्या आधी आपल्याला काय करायचं आणि काय मुवमेंट करून मॅच जिंकायची आहे, आपल्या इथं पण तसंच असते, पण मॅच टेम्पो हा खूप महत्त्वाचा आहे, इम्पॉर्टंट आहे मॅच टेम्पो, हेच मला तिथं आणि आपल्या त्यांच्यात एवढंच बघायला मिळालं। तर दिग्विजय, आपण आता एक रॅपिड फायर राऊंड घेणार आहे, तर तुला असे लगेच उत्तर द्यायचे, लगेच विचार कर, ठीक आहे?
तुझा आवडता क्लब कोणता, इंटरनॅशनल क्लब कोणता? इंटरनॅशनल क्लब माझा बार्सिलोना. आवडता प्लेअर? आवडता प्लेअर अँटोनिओ ग्रिजमन. आवडती मॅच? बार्सिलोना वर्सेस पीएसजी. आणि इंटरनॅशनल आवडती टीम? इंटरनॅशनल आवडती टीम फ्रान्स. तर दिग्विजय, तू आता छोट्या वयातच एवढ्या अचीवमेंट केलास, म्हणजे एवढ्या ठिकाणी खेळलास तू. आता तू चर्चिल ब्रदर्ससारख्या संघात खेळलास. तुला आता येणाऱ्या पिढीसाठी, म्हणजे आता येणार कोल्हापूरातलं एक जनरेशन आहे, त्यासाठी तुझा काय असा मेसेज आहे? आपल्या इथं यंग जनरेशनच्या येणाऱ्या पिढी हार्डवर्क महत्त्वाचं आहे. एकत्रित आपण लक्ष देऊन काय करतोय, कोणती गोष्ट करतोय, आपण वेळेला टायमिंगला महत्त्व देतोय का नाही. आपल्या इथं कसं झालं, आपल्या इथं एक दोन गोल मारले की पब्लिकच्या आहारी जाणं, ॲटिट्यूड दाखवणं, हे सगळं आत्ताच्या जनरेशनमध्ये खूप म्हणजे खूप प्रमाणात चाललं. तेच न करता आपण आपल्या लक्ष केंद्रित करून आपल्या गेमवर किती कितपत आपल्याला अचीवमेंट करायचे आहे. एक दोन अचीवमेंटमध्ये आपण खूप मोठं झालो नाही, आपल्याला अजून अचीवमेंट करायचे आहे. अजून अचीवमेंट करून मग आपला जो आपला राग ईर्ष्या बिर्षा तो आपण गेममध्ये दाखवला, गेममध्ये दाखवला पाहिजे. गेममध्ये दाखवून आपण पुढच्याला अपोनंटला मॅचला कसं हरवायचं हे माझं म्हणणं आहे. जास्तीत जास्त पोरांना काय म्हणते, आपण मारामारी ईर्ष्या ह्याच डोक्यात असते, पण ती मॅचला काढावी. मॅचमध्ये गोल आपण गेममध्ये असं हे सगळं दाखवायला पाहिजे. आपण बाहेर भांडणं बिंडणं करणार ही ईर्ष्या नको आपल्याला. आपल्याला गेममध्ये महत्त्वाची ईर्ष्या आहे, म्हणजे असा खेळाडू होत नाही. हा असा खेळाडू होत नाही की आपण असं टार्गेट करून कुणाला तरी बात करणे वगैरे. आपण पब्लिकच्या आहारीनं जाता, आपण आपल्या वैयक्तिक गेमवर कॉन्फिडन्स करून आपण आणि अचीवमेंट वाढवावी अशी माझी एक संदेश आहे. कोल्हापूरकर, आज आपण दिग्विजय सुतार याचा फुटबॉलचा प्रवास बघितला, तर ह्यातून एक येणाऱ्या पिढीसाठी एक चांगला संदेश मिळेल. तर दिग्विजय, आपण आपला अमूल्य वेळ दिल्याबद्दल धन्यवाद, आणि पुढच्या वाटचालीसाठी फुटबॉल वेळ कोल्हापूरकडून तुम्हाला शुभेच्छा. आभारी.